आम्ही मानसिक दबावाखाली काम करू शकत नाही, कारण जनतेच्या जीवाशी आम्ही खेळल्यासारखं होईल. आमचं मानसिक संतुलन चांगलं असेल तरच आम्ही काम करू शकतो. त्या मॅडमांची बदली करण्यात यावी किंवा आमच्या 20 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी. तुमचं पुढचं उद्दिष्ट काय आता? जर 2 दिवसात नाही काही झालं तर पुढचं उद्दिष्ट काय? आम्हाला ना 2 दिवसात म्हणजे त्या आम्हाला समोर नकोच आहे. आणि ते मग वडिलांनी पुछले एक एमओ असले तरी चालतील, कोणी एमओ एका एमओ वर आणि एक एमओ नी इथं दवाखान्यात सुद्धा त्रास होईल ना. एक एमओ असं दवाखान्याला कारवाई करूपर्यंत मग 2 दिवसात जर नाही आले दुसरे तर काय करणार तुम्ही? का आंदोलन करणार का उपोषणाला बसणार नेमकं करणार? काळ्या फिती लावून काम करू. पहिला आम्ही जनतेची गैरसोय करणार नाही, जनतेला सेवा देऊ. आम्ही नॅशनल कार्यक्रम आहे हा, आम्ही तो बदलू शकत नाही. आम्ही सेवा देणारच आहे, पुरेपूर आम्ही 24 तास सेवा देऊ. तुम्ही म्हणाला 36 तास द्या तरी आम्ही 36 तास द्यायला तयार आहे, पण आम्हाला मानसिक संतुलन पाहिजे. मानसिक ताण नको. पेशंट आणताना सुद्धा भीती वाटते, ते काही एवढं पेशंटांच्या समोर अपमान केला जातो आमचा. आम्हाला सुद्धा बोलतात. माझ्या गावातलाच काट्यांचा एक पेशंट होता गेल्या आठवड्यात, त्या पेशंटला त्याला रिजेक्ट करण्यात येत होतं न तपासणी करता की तू फॅटी पेशंट आहे आणि तुझं ऑपरेशन होणार नाही, आणि सर्जन म्हणतात ऑपरेशन होईल. म्हणजे असे मानसिक त्रास दिले जातात. मग आम्ही भागातून पेशंट आणायचे, पेशंट सुद्धा येत नाही तिथं दवाखान्यामध्ये. तुम्ही काय कुठल्याही प्रकारची तपासणी केली जात नाही, आम्ही वावीला जाणार नाही. कुठल्याही प्रकारचं डिलिव्हरीला मदत नसते, ऑपरेशनला मदत नसते. सगळं कर्मचारीच कामं करतात, नाही थांबत नाही. एक दिवस आड का ड्युटी करतात मॅडम आहे ना, एक दिवस आड ड्युटी करतात इथं, आणि आमच्याकडनं 24 तास अपेक्षा करतात. आम्ही तर करतोच, पण आम्हाला लई दबाव देतात ते कामासाठी. आणि राहत तर नाही शिवाय परत म्हणतात तुम्ही का सांगितलं का मेडिकल? आणि रात्री अपरात्री आम्हाला प्रॉब्लेम आला तर त्या फोन उचलत नाही. आम्ही इतर दुसऱ्या एमओंना फोन करतो. सांगा तुम्ही भीती वाटते. त्या फोन जर केला ना तर तिकडून इतक्या काय काय बोलतात ना, तर त्या भीतीने आम्ही फोनही करत नाही त्यांना. कारण तालुक्यातल्या बऱ्याच एमओंना माहिती आहे की आम्हाला काय अडचण आली. आम्ही त्या एमओंना मस्के डॉक्टर बाहेरचे डॉक्टर आहेत ना, त्यांना डॉक्टर सर त्यांना आम्ही फोन करतो. जे डॉक्टर इथून गेले पडले सरांना पण आम्ही फोन करतो, त्यांना सल्ला घेतो. काय करू आम्ही? किंवा 104 ला फोन करतो काही अडचण आली तर.